नोटाबंदीवर कडाडून टीका करणाऱ्या शरद पवारांनी आता कॅशलेस सिस्टीमचं तोंड भरून कौतुक केलंय. या कॅशलेस सिस्टीममुळे दैनंदिन खर्चावर नियंत्रण आलंच, शिवाय सर्वसामान्यांची लूट देखील थांबली. एवढंच नाही तर व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. हे सगळं खरं असलं ते खिशात काही नसलं तर चेंज फिरत नाही. बाहेर जाताना कुठं काही ते अडचण आली तर काय करायचं, कोणापुढे हात फसवायचं का काय. बायको सांगते की नाही इथं कार्ड दाखव, कार्ड ठीक आहे, गावाकडे काय कार्ड दाखवायचं कुणाला, पण ठीक आहे. या सगळ्या कार्डच्या सिस्टीमच्यामुळं व्यवहार स्वच्छ व्हायला लागले, पारदर्शक व्हायला लागले. त्या व्यवहारामध्ये सामान्य माणसाची कळत नकळत पद्धतीनं थोडीवर लूट होत होती, ती थांबण्याच्यासाठी अत्यंत त्याची मदत झाली. नेहमी सांगत असतात, आम्हालाही अनेकदा त्यांनी सांगितलं कॅशलेस सोसायटीच्या बद्दल. तर माझ्यासारख्याची अडचण त्याच्यामध्ये एक आहे की कुठेही बाहेर जाताना कॅशलेस सोसायटी बायको असं म्हणते की पैसे कशा खिशात पाहिजेत, क्रेडिट कार्ड घेऊन जा. ते क्रेडिट कार्ड वगैरे सगळं ठीक आहे, पण खिशात काही न ठेवता बाहेरपर्यंत जीवा येत असतात. आता तुम्ही सुद्धा बघा, या ठिकाणी घरातून बाहेर निघाला. या सगळ्या पद्धती ज्या अधिकच झाल्या कॅशलेस सोसायटी वगैरे या सगळ्या गोष्टीच्या वर एक गोष्ट मान्य करायला लागेल, आपला रोजचा खर्च कमी झाला. आपण सहजपणाने कुठेही पैसे खर्च करत होतो, आता ते करत नाही.